दिल्लीतील जंतर मंतर मैदानात काही समाजकंटकांनी जे स्वतःला उच्चवर्णीय समजतात अशा लोकांनी भारतीय संविधान यांची प्रत जाळली आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. तरी अशा लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावे अशी मागणी डोंबिवली येथील भीम अनुयायांनी केली आहे. यावेळी लालबावठा युनियनचे नेते काळू कोमसकर, ज्येष्ठ पत्रकार अनिल कडाळे, चित्रपट निदर्शक महेश बनसोडे यांच्यासह शेकडो भीम अनुयायी उपस्थित होते. डोंबिवली रामनगर पोलीस ठाणा येथे निवेदन देत या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. जंतर मंतर या दिल्लीच्या मैदानावरती काही समाजकंटकांनी जे स्वतःला उच्चवर्णीय समजतात अशा लोकांनी भारतीय संविधान याची प्रत जाळली आणि भारत देशाचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. कारण ह्या लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जातीय असंच असल्यामुळे हा प्रकार केलेला आहे. त्याचबरोबर ह्या उच्चवर्णीयांना 2019 निवडणूक जी येते आहे त्या निवडणुकीचा पार्श्वभूमी म्हणून काही जातीय दंगली घडवायच्या आहे त्या उद्देशाने हा सगळा प्रकार केलेला दिसतो आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्यांना बाबासाहेबांबद्दल जाती असंच असल्यामुळे अशा घोषणा दिलेल्या आहेत. त्यामुळे यांच्यावरती ॲट्रॉसिटीच्या ॲक्टमध्ये Section 3(1)(v) ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ SC ST ॲट्रॉसिटी ॲक्ट सदर त्यांच्यावरती गुन्हा दाखल प्रत्येक भागातून झालेला आहे. तसंच आम्ही आता डोंबिवलीमधून आमच्या ग्रुपतर्फे आणि माझ्या वैयक्तिक ह्याच्यावरती जबाबदारीवरती ही केस मी पोलीस स्टेशनला दिलेली आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटना हे संविधान भारताचं ज्याच्यावरती अख्खा भारत देश चालतो आहे त्या संविधानाचं सामूहिकरित्या यांनी जलन जाळलेलं आहे म्हणून आम्ही 1971 कलमानुसार 124(a) ऑफ IPC या ॲक्टखाली गुन्हा दाखल केलेला आहे. तरी आमची मागणी हीच आहे की लवकरात लवकर ह्या समाजकंटकांना ताब्यात घ्यावं व त्यांना देशद्रोहीचा गुन्हा दाखल करून त्यांना कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे. आणि आम्ही रस्त्यावरती उतरून दंगल करणं किंवा दंगा करणं किंवा निषेध करणं हे आम्ही टाळलेलं आहे. आम्ही जे काय करू ते कायद्यानेच करू. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप शिवजातकसह रमेश गायकवाड, प्रेरणा TV 9, डोंबिवली.